Hi guys, welcome to the SVC Classes Tech. I am Sachin and you are watching the most important video on the discovery and personnel. So mitranno tumhala ya video madhe shodh va vyakti yanchya madhe maiti bhetnar aahe ani mega bharti madhe yachyavar tumhala ek tari prashna zarur yenar ani ek mark tumcha pakka honar ya 3-4 minutacha video madhe तुम्ही एक मार्क मिळवू शकता कशा प्रकारे तर हा व्हिडिओ बघून तुमचा एक मार्क नक्कीच पक्का होईल कारण असे प्रश्न प्रत्येक मेगा भरतीमध्ये तुम्हाला एकतरी प्रश्न नक्की त्याच्यामध्ये दिसत असतो चला तर सुरुवात करूया आजच्या आपल्या या व्हिडिओला पण तत्पूर्वी तुम्ही जर चॅनल सबस्क्राइब केलं नसेल सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा या व्हिडिओला लाईक करा आणि या व्हिडिओला शेअर पण करा तर आजची आपली शोध आपल्याला बघायची मित्रांनो ती बघायची आहे की विमानाचा शोध कोणी लावला तर राईट बंधूनी लावला डिझेल इंजिनचा शोध कोणी लावला तर रुडॉल्फ डिझेल यांनी लावला रडारचा लावला टेलर व यंग यांनी रेडिओचा शोध लावला जी मार्कोनी यांचा वापेचे इंजिनचा जेम्स वॅल्ट यांनी थर्मामीटरचा गॅलिलिओ यांनी हा शोध लावलेला आहे हेलिकॉप्टरचा सिकोर्स्की यांनी लावलेला आहे विजेचा दिवा एडिसन रेफ्रिजरेटर पार्किन्सन विशिष्ट गुरुत्व हे ध्यानात ठेवा आता विशिष्ट गुरुत्व आणि गुरुत्वाकर्षण हे वेगवेगळे सिद्धांत आहेत विशिष्ट गुरुत्व आर्किमिडीज यांनी लावला वनस्पती नाही संवेदना असतात जगदीशचंद्र बोस यांनी लावला आहे त्यानंतर आहे सायकल सायकलचा शोध लावला आहे मॅक मिलन यांनी कोणी लावलेला आहे तर मॅक मिलन यांनी लावलेला आहे डायनामाइटचा कोणी लावलेला आहे तर अल्फ्रेड नोबेल यांनी लावलेला आहे रेडियमचा मेरी क्युरी व पेरी क्युरी ह्या दोन यांनी लावलेला आहे नंतर रिव्हॉल्वर जो कोल्ट यांनी लावलेला आहे टेलिफोन अलेक्झांडर व ग्राहम बेल यांनी लावलेला आहे ग्रामोफोनचा एडिसननी हा शोध लावलेला आहे टेलिव्हिजनचा जॉन्स बेअर्ड पेनिसिलिनचा अलेक्झांडर फ्लेमिंग सेफ्टी लॅम्पचा हम्प्रे डी व्ही कॉस्मिक किरणचा होमी बाबा व उत्क्रांतीचा डार्विन अशा प्रकारे शोध आपण इथं बघितले मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि शेअर करायलासुद्धा विसरू नका मिनिमम मित्रांनो कमीत कमी 50 तरी लाईक ह्या व्हिडिओला झाले पाहिजे प्लीज कृपया 50 लाईक तरी ह्या व्हिडिओला करा जर तुम्ही बघत असाल तर नक्की एक पहिले लाईक ठोका आणि नंतरच व्हिडिओ